नमस्कार, आपण दरेगावचे सोबत असलेले दरेगाव ह्या गावातील आपल्या अजून एक शेतकऱ्यांची आपण मनोगत ऐकून घेऊ. नमस्कार, राम राम. मी कोंडराम यादव गायकवाड, राहणार दरेगाव, तालुक खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद. मोबाईल नंबर 9860173406. तर मी सत्य मायक्रो कन्नड यांच्याकडून बेसाल डोसपासून ट्रीटमेंट केली होती. तर बेसाल डोसमध्ये त्यांनी एकदम स्वस्त स्वस्त आणि एकदम चांगल्या प्रतीचे बेसन डोस 6,500 रुपयामध्ये मला उपलब्ध करून दिले. आणि त्यानंतर मी त्यांचे मार्गदर्शनखाली पूर्ण ट्रीटमेंट घेतली. मग त्याच्यानंतर मी आपले अद्रक एकदम चांगले उगले आणि चांगले रिझल्ट यायला लागले. मग मी सत्य मायक्रो कन्नड यांच्याकडे गेलो. त्यांनी मला एकदम व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि व्यवस्थित मार्गाला मग सुरुवात मला त्यांनी एकदा पहिलं मला त्यांना सुपरमॅक्स दिलं, मग ब्लॅक वॉट दिलं, मग पुन्हा प्रेमो दिलं, मग त्याच्यानंतर पुन्हा मला त्यांनी सुपर जिंजर दिलं. सुपर जिंजर झाल्यानंतर मग हे आपलं ते ना अन्नपूर्णा अजून फेरस हे पूर्ण मला त्याला दिलं आणि ते मी वापरलं. ते वापरल्यानंतर आदरकीचं जे उगण शक्ती आणि जे लाईफ आहे ती एकदम हिरवीगार राहिली आणि चांगली राहिली. तर त्यांचं मार्गदर्शन चांगलं आहे. नाही, उगण शक्ती भारी झाली आणि आदरकीला बी फुटवे बिटवे एकदम व्यवस्थित निघले. एकदम भारी हिरवगारपणा आणि पाऊस चालू असताना एकदम आदरक हिरवीगार राहिली. पूर्ण बाकीची लोकांच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्या ट्रीटमेंटमध्ये फरक लय मोठा बदल झाला. कारण बाहेरच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्या ट्रीटमेंट लय स्वस्ती स्वस्त असून पुन्हा रिझल्ट एकदम उत्तम आहे. म्हणजे भाव कमी पण गेला कमी हा तरी परवडते. म्हणजे एकरी लय 20 ते 15 हजारच्या आसपास ट्रीटमेंट आहे तुमची. समजा सत्य मागवल्याची कमी भाव गेला तरी आता परवडते. हा परवडते आदर आपल्याला. म्हणजे असं आहे. बाकीच्या शेतकऱ्याला तुम्हाला काय सांग, दोन शब्द. बाकी शेतकऱ्याला असं म्हणणं आहे, बाकीच्या बाहेरच्या जिल्ह्यामधले आपले शेतकरी लोक आहे ना, कन्नड तालुक्यामधले शेतकरी, त्यांना मग तुमच्या माध्यमातून काय सांग, तुम्हाला अनुभव आलेला आहे. नाही, त्याचं माझं म्हणणं असं आहे, त्यांनी सत्य मायक्रो कन्नडच्या अनुभव ट्रीटमेंट घ्या. एकदम कमी दरात आणि स्वस्त आणि एकदम हिसाबशीर ट्रीटमेंट देते. तुम्हाला अनुभव येईल. हा, अनुभव मिळेस ना मग. आणि एकदम भारी वाटला त्याचा रेट. म्हणजे एकदम भारी उगण शक्ती भारी करून देते. आणि मालाची स्रोतसुद्धा अशी वाढी द्या आणि जास्त पावसामध्ये सुद्धा अदर क्वालिटी सोडित नाही. जास्त इथं दरेगावला कंटिन्यू पाऊस राहतो. हा, दरेगावला कायम पाणी राहतो. पण आपलं प्लॉट ज्या ज्या ठिकाणी आपलं बेसल डोस पासून ट्रीटमेंट ज्या प्लॉटमध्ये आपली, हा ठिकाणी कलर नाही काही सोडलं नाही ना. सोडलं नाही कलर, सोडलं नाही काही, सोडलं नाही त्यांना काहीच नाही. आणि उगण शक्ती म्हणजे एकदम क्लिअर कट आदर आता. आतापर्यंत बाकी सर्व शेतकऱ्यांना तुम्ही नाही, आम शेजारी शेतकरी सगळे आता सगळे पावले ना. ते सगळे ते सुद्धा सत्य मागवर कन्नडच्या अंगात चालले आता. तुमच्या शेजारी हरिजात पाहून कन्नडला जीवरेल ती सगळे आता. दोन शब्दामध्ये तुम्ही सर्व शेतकऱ्याला काय म्हणतात औरंगाबाद जिल्ह्यामध्ये? नाही, माझं म्हणणं असं आहे, औरंगाबाद जिल्ह्याचे असते शेतकरी आदरकीवाले, त्यांनी सत्य मागवर कन्नड यांच्याकडे ट्रीटमेंट घ्या. कमी म्हणजे कमी पैशात आणि कमी याच्यामध्ये आणि माल बनेनं आणि हाईटवाडीनं हे सगळं व्यवस्थित करून देते आपल्याला. म्हणजे कमी पैशामध्ये आणि पुन्हा प्लॉट पाहा सुद्धा स्वतः येते त्या प्लॉटवर. म्हणजे काय कमी आहे काय जादा आहे ते सगळं स्वतः पाहते. इतर बाकीच्यापेक्षा नाही, बाकीच्या सगळ्या एजन्सी पाहता सत्य मॅग्रो एजन्सी सगळ्यात चांगली वाटली मला. ही सगळ्यात चांगली वाटते. हा, सगळ्यात चांगली वाटते. धन्यवाद काका. आपण दरेगाव पाटळी इथे येईल तर आपण यांची प्रतिक्रिया ऐकू. प्रकाश नारायण दापकी, 9890-38-15-64, सत्यमेळा आगरेवाली, दुकानदार कन्नड. 2 वर्षापासून औषधी आणतो आहे. आपला रिझल्ट फार चांगला भेटला आहे. तुम्ही कधीपासून वापरताय? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. मग तुम्हाला म्हणजे काय 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 अनुभव आला? काय आपलं क्वालिटी भेटली, काही रोग नाग काही नाही, भारी रिझल्ट. हो ना, मग तुम्ही 2 वर्षापासून म्हणजे बाकी इतर बी शेतकरी वापरता, तुम्ही शेतकरी वापरता, मग आपल्याला फरक काय पडला? आपला फरक पडला ना, शेजारचा आपला फरक आपल्याला समजला ना. कसा काय फरक काय फरक पडला? फरक पडला, कालोटी भेटली, खाली माल भारी भेटला. जे फरक आपल्याला वाटला ते आपण म्हणून कन्नडला जवळ होता. म्हणजे काय सांगू इच्छितं मग आता की तुम्हाला काय काय अनुभव आला? काय काय नाही, चांगला भारी झेट. हां, तर बाकी शेतकऱ्याला तुम्ही सांगा आता यायला पाहिजे. 2 वर्षापासून जे तुम्ही आहे तुमच्या मनामध्ये ते सांगा. सांगू यायला पाहिजे दुकानदाराच्या अंगात आणलं पाहिजे औषधी, सल्ला घ्यायला पाहिजे, त्यांना आणलं पाहिजे औषधी. बरोबर, कुठं जायला पाहिजे मग? कन्नड सत्यवेला आग्रेवाली सत्यमेघरोवर. चल, धन्यवाद काका.